बेसिकली मी तुमच्या सगळ्यांपेक्षा फार मोठी नाही आहे, आपल्यात फार फार 5 ते 7 वर्षाने मोठी असेल. सो एक्सपिरियन्स वाईज माझ्याकडे काही फारसं तुमच्याशी शेअर करण्यासारखं नाही आहे, पण ॲज आय हॅव बीन टोल्ड की तुम्ही सगळे MD आहात, म्हणजे MD ॲस्पिरंट आहात आणि आत्ता ऑनगोईंग इंटर्नशिपचे स्टुडंट्स आहात. सो या एजमध्ये किंवा या स्टेजमध्ये आपण काय काय करायला हवं, म्हणजे या स्टेजमध्ये जर आपल्याला प्रॉपर गायडन्स मिळालं तर आपण कुठल्या गोष्टी चांगल्या पद्धतीने करू शकतो, तर यासाठी मी थोडं तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न करणार आहे. सो आपण सुरू करूया. सो आयुर्वेदाच्या अष्टांग आयुर्वेद आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जसं दोन ह्याच्यामध्ये डिवाइड केला, मेजरली ग्रॉसली, तर काय चिकित्सा आणि शल्यतंत्र. तर काय चिकित्सामध्ये काय बालग, ग्रह, उद्वांग आणि रसायनवाजीकरण ही अंग येतात. आणि शल्यतंत्रामध्ये दोन मेजर जी आहेत ती शल्य शालाक्य, त्यामध्ये शल्यामध्ये जे आहेत त्या सगळे शस्त्रकर्म येतात. आणि शालाक्यमध्ये उद्वांग जे काही व्याधी असतील किंवा त्याच्याशी संदर्भात जी काही शस्त्रकर्म असतील ती सगळी येतात. आता शल्यतंत्र किंवा शालाक्यतंत्र का, तर हे बेसिकली म्हणजे तुम्हाला शालाक्यामध्ये का तुम्ही ॲडमिशन घेतलं पाहिजे किंवा शालाक्यामध्ये कसा तुमचा इंटरेस्ट डेव्हलप होईल याविषयी मी थोडंफार तुम्हाला गाईड करणार आहे. तर त्याच्यामध्ये कर्ण, नासा, मुखरोग, म्हणजे ENT येतं, नेत्ररोग येतं आणि दंतरोग, असे 3 जे आहे तर त्याचे भाग पडतात. तर तुम्ही का शालाक्याला ॲडमिशन घेतलं पाहिजे, तर ह्याचं 2 कारणं जी आहेत ती मी सांगते. त्यातलं पहिलं जे आहे ते इन्स्टिट्यूशनल किंवा अकॅडमिक्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी, म्हणजे तुम्हाला जर समजा टीचर व्हायचं असेल किंवा अकॅडमिक्समध्ये काही करिअर करायचं असेल तर त्या दृष्टीने तुम्हाला कसा फायदा होईल या ब्रँचचा, तर लेस सॅच्युरेटेड ब्रँच आहे. म्हणजे फार कोणी शालाक्याला प्रेफर करत नाही, मोस्टली पंचकर्म, काय चिकित्सा किंवा स्त्रीरोग प्रसूतीतंत्र या सगळ्या ब्रँचेस झाल्यानंतर शेवटी शालाक्याला प्रेफरन्स दिला जातो. सो ही लेस सॅच्युरेटेड ब्रँच आहे. सो चान्सेस टू गेट जॉब इन द इन्स्टिट्यूशन्स, तर इन्स्टिट्यूशन्स या अर्थाने दोन्ही प्रकारच्या, म्हणजे हॉस्पिटल्समध्ये पण तुम्हाला जॉब्स मिळण्याचे चान्सेस असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉलेजेसमध्ये, आयुर्वेदिक कॉलेजेसमध्ये ॲज अ लेक्चरर म्हणून तुम्हाला जॉईन होण्याचे चान्सेस पण राहतात. तिसरी गोष्ट म्हणजे तेच मी जे म्हटलं, ते यू कॅन वर्क ॲज अ लेक्चरर, यू कॅन पर्सू करियर इन टीचिंग, यू कॅन परफॉर्म फ्रीलान्स सर्जरी, म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या सेटअपमध्ये पण सर्जरीज करू शकता किंवा इतर सेटअपमध्ये जाऊनसुद्धा सर्जरी करू शकता आणि तुम्ही ॲज अ असिस्टंट सर्जन म्हणून पण काम करू शकता. आता ह्याचा प्रॅक्टिकल अप्रोच कसा आहे, की मी माझ्या दवाखान्यामध्ये खुर्चीमध्ये बसली आहे आणि मला कसं त्या ब्रँडचा किंवा त्या फील्डचा फायदा होईल, तर ह्याच्यामध्ये कर्ण, नासा, मुखमध्ये काय काय आहे ते आधी सांगते. तर कर्ण, नासा, मुखमध्ये कर्णामध्ये कर्णस्राव, मग त्याच्यामध्ये CSOM म्हणजे क्रॉनिक सपरेटिव्ह ओटायटिस मेडी असेल, ॲक्यूट सपरेटिव्ह ओटायटिस मेडी असेल किंवा परफोरेटेड टिम्पॅनिक मेम्ब्रेन असेल, या सगळ्या केसेसमध्ये आयुर्वेदिक चिकित्सेने एक्सलंट रिझल्ट दिसतात. कर्णस्रावामध्ये कर्णप्रमार्जन असेल, कर्णधापन असेल, कर्णधूपन असेल आणि त्याबरोबर अभ्यंतर जी चिकित्सा आहे त्याने छान फरक मिळालेला दिसतो. जे की मॉडर्न सायन्समध्ये जे आहे त्याच्यावरती उत्तर आहे, एक तर अँटीबायोटिक्स देतात किंवा मग टिम्पॅनिक मेम्ब्रेन परफोरेटेड असेल तर ते रिपेअर करणं किंवा टी प्लास्टिक सर्जरी करणं हे त्याच्यावरती उपाय राहतात. वेअरॲज आपल्याला या सगळ्या सिनॅरिओमध्ये काम करायला भरपूर वाव आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कर्णशूल, कर्णबाधिर्य, या केसेसमध्ये पण कर्णपूरण असेल किंवा अभ्यंतर औषधी असतील किंवा बस्ती चिकित्सेनेसुद्धा खूप चांगला रिझल्ट मिळालेला आपल्याला दिसतो. आणि इथे जे काही मी उल्लेख करते किंवा जे काही व्याधी सांगते आणि ज्या चिकित्सा सांगते हे सगळं जे आहे ते प्रॅक्टिकली आम्ही अनुभवलेलं आहे किंवा प्रॅक्टिकली या सगळ्या गोष्टींमध्ये काम केलेलं आहे. सो त्याचे रिझल्ट्स आम्ही पाहिलेले आहेत म्हणून ते तुम्हाला इथे मेन्शन करते. नेक्स्ट इज नासा. नासा रोगामध्ये काय काय करण्यासारखं आहे, प्रतिशय, जीर्ण प्रतिशय, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. नासा ना म्हणजे DNS केसेसमध्ये पण नस्याने किंवा कर्णपूरण किंवा या सगळ्या स्नेहनाने सुद्धा खूप चांगला रिझल्ट मिळालेला दिसतो. त्याच्यानंतर गंधाज्ञान, ॲनॉसमिया, नासा अर्श या सगळ्या केसेसमध्ये, म्हणजे नेझल पॉलिप या केसेसमध्ये क्षार प्रतिसारणाने पण चांगला रिझल्ट मिळालेला दिसून येतो. मुखामध्ये गिलायू असेल, मुखपाक असेल, CA mouth असेल. CA mouth मध्ये विथ गार्डेड प्रोग्नॉसिस आपल्याला भरपूर काम करता येतं, म्हणजे आमच्या
पीजी डेज मध्ये आम्ही या सीए माउथच्या केसेस हाताळलेल्या होत्या. त्याच्यामध्ये गंडूष असेल किंवा रक्तमोक्षण असेल, अभ्यंतर चिकित्सा असेल, याने बऱ्यापैकी फरक रुग्णांना जो आहे म्हणजे ट्रिशमस म्हणजे अनेबल टू ओपन द माउथ, या सगळ्या जे त्यांचे सिमटम्स असतात त्याच्यामध्ये खूप छान इम्प्रूव्हमेंट आपल्याला दिसते. बट ऑफकोर्स विथ गार्डेड प्रोग्नॉसिस. पण पेशंटचे जे आहे ते काय म्हणूयात, दुखणं किंवा तक्रारी या बऱ्यापैकी कमी झालेल्या दिसतात. दंतामध्ये दंतशूल, दंतहर्ष, कृमिदंत या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण जशी ग्रंथोक्त चिकित्सा सांगितली आहे तशी आपण फॉलो करू शकतो. ठीक आहे, आता नेत्ररोग जो माझा विषय आहे की जो मी प्रॅक्टिस करते आणि जी माझी डिग्री पण आहे त्याच्याविषयी मी जरा सविस्तर बोलेल. तर टेक्निकल गोष्टी काय काय ह्याच्यामध्ये आपल्याला जाणून घेण्यासाठी, आता नेत्ररोगाची प्रॅक्टिस आपण वैद्य करत नाहीत का, तर करतो, डेफिनेटली करतो. तर वेगवेगळ्या केसेस येतात त्या आपण हाताळतो, त्याच्यामध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट दिसते आणि रिझल्ट्स पण दिसतात. मग तरी पण मी नेत्ररोगासाठी का ॲडमिशन घ्यायची, तर त्याचा उत्तर जे आहे ते तुम्हाला इथून पुढे मिळेल. तर काही काही ज्या टेक्निकल गोष्टी असतात किंवा एक्सपर्टीज असतात ते असणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे समजा एखादा नेत्ररोगाचा रुग्ण माझ्याकडे आला तर त्याचं मॉडर्नचं डायग्नोसिस बाबा हे अमुक अमुक तमुक घेऊन आला आणि आयुर्वेदानुसार मी रुग्णाचं डायग्नोसिस काहीतरी केलं, त्याच्यानुसार आपण चिकित्सा दिली, त्याच्यानंतर त्याला इम्प्रूव्हमेंट दिसली. पण रुग्ण हा किती कुठल्या स्टेजपर्यंत आपल्याकडे ठेवायचा किंवा कुठे त्याला इंटरव्हेन्शन लागणार आहे हे आपल्याला समजायला हवं. सो त्याच्यासाठी एक्सपर्टीज असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला जर माहिती असेल की एखाद्या रोगाचं प्रोग्नोसिस काय असणार आहे किंवा एखादा रेटायनल डिसीज आहे तर त्याचं प्रोग्नोसिस काय असणार आहे हे तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला ते रुग्णाला पटवून देताना पण सोपं जातं आणि अननेसेसरी जे आहेत ते एक्सपेक्टेशन वाढवलं जात नाही. म्हणजे रेटिनाचा एखादा आजार आहे ज्याच्यामध्ये पूर्ण डिजनरेशन झालेलं आहे, रुग्ण आपल्याकडे आला आहे आणि आपण त्याला अननेसेसरी एक्सपेक्टेशन्स देतोय की नाही तुम्हाला खूप छान दिसायला लागेल. म्हणजे रुग्णाची विजन असेल 660. आता मी हे अज्युम करून चालते की तुम्हाला बेसिक टर्मिनॉलॉजी ज्या आहेत त्या ऑप्थमच्या माहिती असतील. सो 660 इज अ बेसिक विजन आणि 66 इज अ नॉर्मल विजन. सो 660 पेशंटची विजन आहे, पेशंटला रेटायनल काहीतरी तक्रारी आणि मी पेशंटला क्लेम करते की नाही तुम्हाला छान दिसायला लागेल 66 तुम्ही बघू शकता. तर काही डिसीजेसमध्ये ते पॉसिबल नाही आहे 66 रुग्णाला घेऊन येणं. तर काही आफ्टर अ सर्टन स्टेज आपण ट्रीटमेंट देतो, रुग्णाला उपशय पण मिळतो, पण मग पुन्हा त्याच्या एक्सपेक्टेशन वाढत जातात की डॉक्टर आता मला दुसरी लाईन दिसते पण मला तिसरी दिसत नाही. सो जेव्हा तुम्ही त्या क्षेत्रातले एक्सपर्ट असता तेव्हा तुम्हाला रुग्णाला सांगता येतं की बाबा रे तुला फार 2 ओळीपर्यंत जास्त, म्हणजे दोन तुला आत्ता जितकं वाचता येतं त्यापेक्षा 2 ओळी तुला जास्ती वाचता येते, पण तुला नॉर्मल माणसासारखं वाचता येणार नाही कारण तुझा आजार असा असा आहे आणि या आजारामध्ये फार काही विजन इम्प्रूव्ह होण्याचे चान्सेस नाही आहेत. तर या गोष्टी सांगण्यासाठी तुम्ही त्यातलं एक्सपर्टीज असणं गरजेचं आहे. काय होतं, समजा मी आयुर्वेदिक प्रॅक्टिस करते आणि माझ्याकडे रुग्ण आला, मी पेशंटला घेतला आणि समजा 2-3 फॉलोअप नंतर असं काहीतरी झालं तर मी पेशंटला दुसऱ्या ऑप्थॉल्मॉलॉजिस्टकडे पाठवते किंवा रुग्ण जो आहे तो मॉडर्न ऑप्थॉल्मॉलॉजिस्टकडे जातो. सो तिथे काय सांगितलं जातं, ते मॉडर्ननुसार त्याचं जे प्रोग्नोसिस आहे ते रुग्णाला सांगणार आहे की तुमची विजन काही इम्प्रूव्ह नाही होणार आहे, हा असा असा तुम्हाला पडद्याचा आजार आहे, जर त्याच्यामध्ये सर्जिकल इंटरव्हेन्शननी काही इम्प्रूव्हमेंट होणार असेल तर ते सांगतात. इथे काय होतं, एक तर रुग्ण तुटतो, रुग्ण तुमच्याकडे परत येण्याचा चान्सेस फार कमी होतात आणि तुम्ही अननेसेसरी एक्सपेक्टेशन्स रुग्णाला दिल्यामुळे त्याचा विश्वास जो आहे तो दुखावला जातो, म्हणजे थोडासा कमी होतो. सो या सगळ्या सिनॅरिओमध्ये आपण त्यातलं एक्सपर्टीज असणं किंवा आपल्याला काही गोष्टी माहिती असणं हे जास्ती गरजेचं आहे की जे तुम्ही कॉन्फिडेंटली रुग्णाला सांगू शकता की नाही रे बाबा इथे आपल्याला थांबायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा जास्त इम्प्रूव्हमेंट तुला काही मिळणार नाही. सो या सगळ्या गोष्टींसाठी टेक्निकल गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर आता काय काय ह्याच्यामध्ये आहे, तर स्लिट लॅम्प बायोमायक्रोस्कोपी आहे, ऑटो रिफ्रॅक्टोमेट्री आहे, आयओपी मेजरिंग आहे, सॅक्सिरिंजिंग आहे, वंडोस्कोपी आहे. आयओपी मेजरिंग हे ग्लॉकोमाच्या ज्या केसेस असतात त्याच्यामध्ये फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. सॅक्सिरिंजिंगमध्ये एकतर इपिफोरा किंवा नेत्रस्राव किंवा पुयालस या पेशंटमध्ये तुम्हाला सॅक्सिरिंजिंग येणं फार गरजेचं आहे. आणि फंडोस्कोपी ऑफकोर्स रेटिनल डिसीजेसमध्ये रेटिना एक्झामिन करण्यासाठी फंडोस्कोपीचा फार मेजर रोल आहे. सो तुम्हाला रेटिनल डिसीजेसचं डायग्नोसिस, डिफरेन्शियल डायग्नोसिस करण्यासाठी फंडोस्कोपी यायला हवी. आता स्कोप ऑफ आयुर्वेदा काय, तर स्काय इज द लिमिट आहे. म्हणजे तुम्ही एखादा डिसीज घ्या आणि त्याच्यामध्ये ग्रंथ उघडून बघा, एन नंबर ऑफ ट्रीटमेंट
एन नंबर ऑफ पॉसिबिलिटीज आहे, तर त्याच्यामध्ये आपण किती इम्प्लिमेंट करतोय, किती गोष्टी आपल्याला त्यामध्ये रुग्णाला देता येतात, हे जास्त महत्त्वाचं आहे. तर मी माझ्या पी जी डेजमध्ये आणि आत्ता या प्रॅक्टिसिंग डेजमध्ये ज्या ज्या जे जे पेशंट पाहिलेत किंवा जे जे इम्प्लिमेंटेशन केलं आहे ते सगळं मी इथे ॲनलिस्ट केलं. तर रिफ्रॅक्टिव्ह एररमध्ये मायोपिया, हायपरमेट्रोपिया ह्याच्यामध्ये खूप चांगले रिझल्ट्स मिळतात. अस्टिग्मॅटिझममध्ये तितकेसे रिझल्ट्स आपल्याला मिळत नाही, पण या दोन कंडिशन्समध्ये आपल्याला नक्की रिझल्ट्स मिळतात. आणि वर्क्स गुड इफ ट्रीटेड इन चाइल्डहूड. जर रुग्ण अर्ली स्टेजेसमध्ये आपल्याकडे आला तर आपल्याला खूप छान रिझल्ट्स देता येतात. ह्याच्या काही केसेस मी पुढे डिस्कस करेल तुमच्याशी. त्याच्यानंतर टेरिजियम, जेव्हा तनू अशी म्हणजे दोन अवस्था सांगितल्या त्या अर्माच्या, एक तनू आणि बहल. तर तनू अवस्था असेल जर अर्माची तर त्याच्यामध्ये प्रतिसारणाने खूप चांगला उपशय किंवा फायदा झालेला आपल्याला दिसून येतो, तर तेही आपण करू शकतो. पण बहल वर्म असेल तर त्याला छेदन करायला लागतं, सो त्याला ऑपरेटिव्ह ऑपरेशन हेच ट्रीटमेंट राहते. त्याच्यानंतर वीकेसीज वर्नल किरॅटो कंजंक्टिव्हायटीस, म्हणजे रुग्ण सतत डोळे चोळत असतो सतत, म्हणजे ॲलर्जिक कंडिशन आहे ही अकॉर्डिंग टू मॉडर्न सायन्स. आणि त्याच्यामध्ये काही केला, कितीही ड्रॉप्स इन्स्टिल करा, तेवढ्यापुरता पेशंटला फरक दिसतो, त्याच्यानंतर पुन्हा जी आहे ती कंडिशन डोकं वर काढते. तर या वीकेसीच्या केसेसमध्ये आयुर्वेदाने खूप छान फायदा झालेला दिसतो, पण त्याच्यामध्ये पण लॉंग टर्म किमान 3 ते 6 महिने ही ट्रीटमेंट घ्यायला लागते. ह्याच्यामध्ये शोधन करायला लागतात आपल्याला, सार्वदेहिक शोधन प्लस लोकल क्रियाकल्प या सगळ्या मदतीने आपल्याला वीकेसीचे पेशंट चांगल्या प्रकारे हाताळता येतात. त्याच्यानंतर चलेजन, ट्रॅकोमा, SCHS सबकंजंक्टिव्हल हिमरेज या सगळ्या केसेसमध्ये आपण आयुर्वेदिक उपचार करू शकतो. आत्ता मी ट्रीटमेंट पार्टमध्ये फार जाणार नाही आहे, कारण ते तुम्ही इव्हेंच्युअली शिकाल. म्हणजे ह्या रोगासाठी मी ही ट्रीटमेंट दिली हे मी तुम्हाला सांगणार नाही. आय विल जस्ट गिव इंट्रोड्यूस यू द अप्रोच, की तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे या संदर्भात मी थोडंफार तुम्हाला जे आहे ते सांगणार आहे. त्याच्यानंतर रेटायनल डिसीजेसमध्ये देर इज वास्ट वर्क टू डू, म्हणजे तुम्ही खूप काही करू शकता रेटायनल डिसीजेसमध्ये. त्याच्यामध्ये आपण ते पटलगत दोषदृष्टी म्हणून ट्रीट करतो, मग प्रथम पटलगत, द्वितीय पटलगत, तृतीय पटलगत आणि नंतर तिमीर आणि लिंगनाश. लिंगनाशासाठी आपल्याला शस्त्रकर्म करायला लागतो, पण बिफोर दॅट तुम्ही पुष्कळसं काम करण्यासारखं आहे. त्याच्यामध्ये डायबेटिक रेटिनोपॅथी अतिशय ज्वलंत मुद्दा आहे, खूप पेशंट बघायला मिळतात आणि डायबेटिक पॉप्युलेशन तर आत्ता वाढतीच. सो डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये आपण प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह, म्हणजे एक तर रेटिनोपॅथी होऊच नये आणि जर झाली तर त्याच्यामध्ये क्युरेटिव्ह म्हणून पण तुम्हाला करण्यासारखं खूप आहे. तर डायबिटीसमध्ये दोन प्रकारच्या रेटिनोपॅथी असतात, एक NPDR दॅट इज नॉन प्रॉलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी आणि एक PDR दॅट इज प्रॉलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी. तर NPDRमध्ये मॉडर्न सायन्समध्ये काहीच उत्तर नाही, म्हणजे NPDRच्या पेशंटला ते काय करतात, तर NPDRमध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस रेटिनाचा कमी झालेला असतो, सो दे ओनली प्रोव्हाइड ऑक्सिडेटिव्ह सप्लिमेंट्स, म्हणजे अँटीऑक्सिडंट जे आहेत ते प्रोव्हाइड करतात आणि मग पेशंट PDRमध्ये लँड होण्याची वाट बघतात. तर PDRमध्ये काय, तर एकतर रेटायनल डिटॅचमेंट होते किंवा पिट्रियस हिमरेज यासारखे कॉम्प्लिकेशन्स होतात, मग त्याच्यामध्ये काय, तर सर्जरी हेच इंटरव्हेन्शन आहे. सो NPDRमध्ये करण्यासारखं त्यांच्याकडे उत्तर काहीच नाही. NPDRमध्ये आपण बऱ्यापैकी गोष्टी ज्या आहेत त्या मॅनेज करू शकतो. त्याच्यानंतर हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी आहे, रेटायनायटिस पिगमेंटोसा आहे. आता रेटायनायटिस पिगमेंटोसावरती आमचं रिसर्च वर्क सुरू आहे इन्साईटमध्ये, सो त्याचा पेशंटचा डाटा जो आहे तो जमा करतो की किती दिवसांनी किंवा कस कुठल्या इंटरवलनी पेशंट ट्रीट करायला हवे किंवा या सगळ्या गोष्टीवरती आता सध्या रिसर्च वर्क सुरू आहे. देन मॅक्युलर इडिमा, CVS हा अगेन अजून एक ज्वलंत मुद्दा, कॉम्प्युटर विजन सिंड्रोम, ड्राय आईज, मग त्याच्यामध्ये मॉडरेट टू सिव्हिअर सगळ्या काय म्हणूया स्टेजेसचे पेशंट जे आहेत ते आपण हाताळू शकतो. तर काही केसेस तुमच्याबरोबर डिस्कस करते. ही केस नंबर 1, नेम APC, 68 इयर्स फीमेल होती, रिटायर्ड प्रिन्सिपल होत्या आणि त्यांची कंप्लेंट होती डिमिनिश ऑफ विजन फॉर नियर, म्हणजे त्यांना जवळचं दिसत नव्हतं, त्यांना फोन त्यांचा जो आहे तो पण ऑपरेट करता येत नव्हता, नेत्रदाह होता, नेत्रकंडू होता, रुल्लास, उदरगौरव ही सार्वदेहिक लक्षणं होती. तर एक गोष्ट मला सांगायची आहे की कुठलाही नेत्राचा पेशंट आपल्याकडे आल्यानंतर तो फक्त नेत्रगत व्याधी किंवा नेत्राची चिकित्सा करून बरा होतो असं होत नाही. तर
शिरानुसारी भी दोषाई ही अशी नेत्रगत रोगांची संप्राप्ती सांगितलेली. म्हणजे आधी सार्वदेहिक दोषप्रकोप होतो आणि मग हे वैगुण्य नेत्रामध्ये असेल तर नेत्रगत शिरानुसारी भी दोषी, म्हणजे दोष जे आहेत ते शिरागत होतात आणि मग नेत्रगत व्याधींची जी आहे ती उत्पत्ती होते. सो तुम्ही जेव्हा नेत्राचा विचार करता तेव्हा तुम्हाला फक्त क्रियाकल्पच करायचे आहेत किंवा नेत्राशी संबंधित, म्हणजे काय मी त्रिफळावृत दिलं किंवा मी त्रिफळा क्वाथाचं आश्रोतन केलं, बिडालप केलं तरच नेत्रगत व्याधी बरा होईल असं अजिबात नाही. सार्वदेहिक संप्राप्ती असल्याशिवाय नेत्रगत संप्राप्ती पण घडत नाही. सो तुम्हाला बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ आयुर्वेदा जे आहेत ते माहितीचं असायला हवे. मग तुमचा दोषधातू मला सिद्धांत किंवा सप्तधातू जे आहेत किंवा सामान्य विषय सिद्धांत असेल, वृद्धिक्षय हे कन्सेप्ट तुमचे काय म्हणूयात पक्के असायलाच लागतात, ते बॅक ऑफ द माइंड असायलाच लागतात, तरच तुम्ही कुठल्याही आजाराची चिकित्सा करू शकता. म्हणजे फक्त नेत्राशी संबंधित मग मी नेत्राचंच वाचेल असं नाही. म्हणजे कित्येक ग्रहणीच्या पेशंटमध्ये नेत्रगत लक्षणं दिसतात, पांडूच्या पेशंटमध्ये नेत्रगत लक्षणं दिसतात, आम्लपित्ताच्या रुग्णामध्ये नेत्रगत लक्षणं दिसतात. तिथे नेत्रावरती काम करायची अजिबात गरज नसते. तिथे तुम्ही सार्वदेहिक संप्राप्ती दुरुस्त करा, नेत्रगत लक्षणं आपोआप कमी झालेली दिसतात. ठीक आहे, तर ही केस जी आहे ती आता आपण केसेस बघूया. मग जसे केसेस येतील तसंच एक्सप्लेन करते. हा रुग्णामध्ये 15 वर्षापासून डायबिटीस होता आणि फंडोस्कोपी केल्यानंतर NPDR, जसं मगाशी सांगितलं नॉन प्रॉलिफरेटिव्ह डायबिटिक रेटिनोपॅथी. तर ह्याच्यामध्ये काय असतं, रेटिनामध्ये जे आहेत स्मॉल स्मॉल हिमरेजेस असतात किंवा ब्लड वेसल्समध्ये काही चेंजेस असतात, एक्झुडेट्स नावाची कंडिशन असते, ते एक्झुडेट्स दिसतात आपल्याला रेटिनावरती. आणि जर ते व्हिज्युअल फील्डच्या आसपास असतील तर पेशंटची विजन जी आहे ती हॅम्पर झालेली दिसते. सो समजा हा आपला रेटिना आहे, सपोज असं इमॅजिन करा, इथे असते ती ऑप्टिक डिस्क आणि त्याच्या डिस्टली म्हणजे टेम्पोररी असते ते मॅक्युला. सो पेरिफेरीला जर कुठे हा प्रॉब्लेम असेल, म्हणजे एक्झुडेट्स असतील किंवा हिमरेजेस असतील, तर पेशंटच्या विजनमध्ये फारसा म्हणजे डिस्टर्बन्स येत नाही. पण ते जर एक्झुडेट्स मॅक्युलर एरियामध्ये असतील किंवा डिस्कच्या एरियामध्ये असतील तर पेशंटला व्हिज्युअल डिस्टर्बन्सेस दिसतात. ठीक आहे, तर OCT म्हणजे जसं CT स्कॅन असतं तसंच ऑक्युलर CT स्कॅन असतो, कॉम्प्युटराइज टोमोग्राफी असं म्हणतात त्याला. आणि त्याच्यामध्ये बायलॅटरल मॅक्युलर इडिमा असं डायग्नोसिस झालेलं होतं मॉडर्ननुसार. तर हेतू घेतल्यानंतर जे आहे ते रुग्णाचे क्लेद प्रदान, कफमेद दुष्टीकर असे हेतू होते, अत्यंबुपान रोज नित्य दधी सेवन आणि असे सगळे दिवा स्वाप वगैरे असे सगळे हेतू होते त्यांचे. तर त्याच्यामध्ये चिकित्सा सूत्र काय होतं, तर कफमेदोवर चिकित्सा करायची असं ठरवलं. आणि त्याच्यामध्ये वरुणाधिक वात आणि पथ्यादी चूर्ण हे मी दोन मेजर घेतले त्याच्यामध्ये, पण इतरही अभ्यंतर चिकित्सा जी होती ती होती याच्यामध्ये. आता मला ह्यात सांगायचं काय, तर वरुणाधिक वात का, तर म्हणजे काय म्हणूया त्याला, मॅक्युलर इडिमा आहे तर मी पुनर्नवाष्टकवाद पुनर्नवादी, म्हणजे असं एक डोक्यात असतं ना जेव्हा आपण शिकत असतो, इंटर्नशिपला असतो और फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरला असो ती, हा चला तर सूज आहे तर पुनर्नवा वापरूया, तर असं नाही आहे. तर त्यासाठी मी म्हटलं की तुमचे बेसिक प्रिन्सिपल्स जे आहेत ते खूप पक्के पाहिजेत. म्हणजे तुम्ही आता या रुग्णामध्ये मी OCT पाहिली झाला मॅक्युलर इडिमा आहे, मग तसे स्वतःवर काहीतरी औषधं देऊ असं करून चालत नाही, मग उपशय मिळत नाही. तर त्याच्यामध्ये काय आहे, तर दोषप्रमाणम अपचार विशेषण परीक्षण. मग अपचार काय काय आहे त्याच्यामध्ये, काय काय हेतू आहेत, मग ह्यामध्ये कुठले दोष असू शकतात हे सगळं आपल्याला टॅली करायला लागतं. मग वरुणादीची फलश्रुती काय, वरुणादी कफम मेदो मंदाग्नित्वम नियच्छति, तर हे सगळं रुग्णामध्ये होतं म्हणून वरुणादी वापरला. मग फक्त वरुणादीच वापरला का, तर नाही, पुढच्या फॉलोअपला वेगवेगळा वापर, पण वरुणादीचं ह्याच्यामध्ये विशेष. आणि पथ्यादी चूर्ण म्हणजे पथ्यादी चूर्ण हे असं औषध आहे की ऊर्ध्वांग व्याधी ऊर्ध्वचतुर्गत व्याधीमध्ये एक्सलंट काम करतं. हे माझ्या पर्सनल प्रॅक्टिसमध्ये खूप जास्ती प्रमाणात मी वापरते. नेत्रगत व्याधी असू देत, शिरोगत व्याधी असू देत, कर्णगत व्याधी असू देत, त्याचं योग्य अनुपान आणि योग्य काळ वापरला की पथ्यादी चूर्ण खूप छान काम करतं. त्याची तुम्ही हवं तर फलश्रुती एकदा जाऊन वाचा शारंधरामध्ये, आणि कुठल्या अधिकरणामध्ये आलं ते पण जाऊन वाचा, तर तुमच्या लक्षात येईल चांगलं. आणि बिडालप जो शारंधरामध्येच आला आहे सर्व नेत्ररोगावर असा वापरला, आणि प्लस इतर काही औषधं वापरली. तर ह्या रुग्णाचा ट्रीटमेंट पिरियड जो होता तो 3 मंथ्स होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेशंटची शुगर जी आहे ती 200 खाली कधीच येत नव्हती.
म्हणजे त्यांच्या मॉडर्न मेडिसिनच्या डॉक्टरांनी पण त्यांना सांगितलं होतं की तुमचे नॉर्मल लेवलच 200 असं तुम्ही पकडून चाला. सो 200 खाली त्यांची शुगर काही येत नव्हती. सो डे फर्स्टला जेव्हा त्यांची शुगर घेतली तर BSL फास्टिंग जी होती ती 109 आणि PP 208 होती. आणि याच्यामध्ये मधल्या पण फिगर्स आहेत पण मी त्या टाकलेल्या नाही आहे त्याच्यामध्ये. आणि आफ्टर BSL जी आहे म्हणजे लास्ट जो फॉलोअप माझ्याकडे होता त्याची फास्टिंग होती 102 आणि PP होती 114. मधल्या फॉलोअपमध्ये पण साधारण त्यांची रेंज जी आहे ती अशाच पद्धतीची होती. त्याच्यामध्ये शेवटच्या फॉलोअपला पेशंटची विज्युअल इम्प्रूव्हमेंट पेशंटला होती. शी कॅन रीड स्मॉल लेटर्स, कॅन ऑपरेट हर फोन, बर्निंग सेन्सेशन आणि स्ट्रेस जो आहे आय स्ट्रेस तो पूर्णतः कमी झालेला होता. तर या रुग्णाचं विशेष असं की ही पेशंट राहत होती कोकणामध्ये आणि हे सगळे प्रॉब्लेम्स झाल्यामुळे ती पुण्यात आली त्यांच्या मुलाकडे राहायला. आणि जेव्हा लास्ट फॉलोअपला त्यांना OCT करायला सांगितलं तर OCT त्यांनी नाही केलं कारण पेशंटला विज्युअल इम्प्रूव्हमेंट होती. सो त्यांना इतकं त्या काय म्हणूया इंडिपेंडेंटली स्वतःचा स्वतः करू शकत होता की त्या पुन्हा कोकणात एकट्या राहायला गेल्या. म्हणजे त्यांचा मुलगा जो आहे तो पुण्यात राहतो आणि त्या कोकणात राहायला गेल्या. सो इतकं आपण इम्प्रूव्हमेंट पेशंटला देऊ शकतो. OCT केली तेव्हा त्यांना मॉडर्न ऑप्थॉल्मॉलॉजिस्टने सांगितलेलं त्यांना इंट्रा ऑक्युलर इंजेक्शन्स घ्यायला लागतील. आणि मॅक्युलर एडिमामध्ये तेच करतात की इंट्राऑक्युलर इंजेक्शन्स देतात. त्याची पण किती इम्प्रूव्हमेंट होईल किती नाही ह्याचं तुम्हाला काय म्हणूया त्याला गॅरंटी कोणी देत नाही. तर काही पेशंटमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसते, काही पेशंटमध्ये नाही दिसत. काहींना एक इंजेक्शननी फरक पडतो, काहींना 3-3, 4-4, 5-5 पण घ्यायला लागतं. सो त्यांना इंट्राऑक्युलर इंजेक्शन्स घ्यायला लागतील म्हणून आणि त्यांना ते घ्यायचे नव्हते म्हणून ते आपल्याकडे आले होते. सो आपण त्यांना काही व्हिज्युअल इम्प्रूव्हमेंट दिली शिवाय त्यांचा खर्च वाचला आणि पेशंट पण व्हिज्युअली जी आहे ती स्टॅबिलाइज झाली. आता ही केस नंबर 2. आता याचे रिझल्ट जे आहेत ते बघून तुम्हाला असं वाटेल की नाही हे फेक आहे सगळं, पण हे खरंच फेक नाही आहे. सो याचे आपण जसे रिझल्ट बघू तसं तुम्हाला सांगते मी. सो ही 9 वर्षाची मुलगी होती, स्टुडंट होती, आणि तिची आई कन्सर्न होती की माझ्या मुलीचा मुलगी असल्यामुळे चष्मा नको आणि तिचा चष्मा कसा जाईल किंवा तिचा चष्म्याचा नंबर कसा कमी होईल म्हणून ती आमच्याकडे आली होती. तर ही माझ्या PG डेजमधली जी आहे ती केस आहे आणि पूर्ण 3 वर्ष या केसचा फॉलोअप मी घेतलेला आहे. सो त्याच्यामध्ये डिमिनिश ऑफ विजन फॉर नियर अँड डिस्टन्स, हेडेक, आय स्ट्रेस आणि वॉटरिंग ऑफ आय म्हणजे अस्थेनोपिक सिम्टम्स विथ DOV असं या पेशंटमध्ये होतं. टोटल ट्रीटमेंट पिरियड हा जो मेन्शन केलेला आहे हा 3 महिन्याचा आहे, पण बाकी पण चक्षुषची औषधं त्या रुग्णाची जी आहे ती नंतरही सुरूच होती. तर सो डे फर्स्टला एक मिनिट या पेशंटमध्ये आपण केलं काय होतं तर ह्यामध्ये मुस्तादी आपण बस्ती वापरला होता. मुस्तादी आपण बस्ती जर तुम्ही फलश्रुती वाचली असेल तर त्याच्यामध्ये चक्षुष्य अशी फलश्रुती आहे. सो या पेशंटमध्ये मुस्तादी आपण बस्ती वापरला होता. आणखी एक या अनुषंगाने एक गोष्ट सांगेल की जिथे जिथे चक्षुष्य म्हणून वर्णन आलं आहे म्हणजे वाग्भटातला दुसरा बस्ती म्हणजे त्याला बलादी आपण बस्ती असं पण म्हणू शकतो आपण किंवा त्याची सुरुवात मला आठवत नाही पण एक्झॅक्ट दुसरा बस्ती जो आहे कल्पस्थानातला त्याच्यामध्ये पण चक्षुष्य हा वर्णन म्हणजे हे दोन बस्ती जे आहेत मुस्तादी आपण आणि बलादी आपण हे जे आहे ते दोन चक्षुष्य बस्ती आहे. तर ह्याच्यामध्ये मांसरसाचा वर्णन आलेला आहे तर तुम्ही मांसरस तिथे वापरणं गरजेचं आहे तर तुम्हाला त्याचे रिझल्ट्स दिसतात. म्हणजे जिकडे चक्षुष्य बस्ती आलं तिकडे मांसरस आला आहे, तिकडे मग तुम्ही मांसरस न वापरणं किंवा साधा कुक्कुट जो आहे तो काही जण कुक्कुटाचा मांसरस वापरतात तर अजा मांसरस वापरणंच तिकडे अपेक्षित आहे आणि ते वापरले तरच आपल्याला रिझल्ट्स दिसतात. तर या पेशंटमध्ये जे आहे ते मुस्तादी आपण बस्ती वापरलेला 15 दिवस साधारण 70-80 ml मात्रा रोज आणि ऑफकोर्स त्याच्यामध्ये शुधा मांद्य किंवा अग्निमांद्य होत नाही आहे ना ही सगळी लक्षणं बघून मग आपण ते बस्ती दिले होते. 15 दिवस बस्ती, पुन्हा महिनाभर गॅप, 15 दिवस बस्ती असं 3 सिटिंग जे आहेत ते आपण बस्तीचे केले होते आणि त्याच्यानंतरचे रिझल्ट्स मी तुम्हाला दाखवते. आता ह्याच्यामध्ये राईट आयची विजन जी आहे ते 612 आहे, लेफ्टची 636 आहे, त्याच्यानंतर विथ ग्लास 66 आहे आणि 624 आहे. ठीक आहे, पिनहोल जी आहे, पिनहोल इज विज्युअल ॲक्युटी म्हणजे तुमची
विजन जे आहे ते किती इम्प्रूव होऊ शकते, म्हणजे तुम्ही किती करेक्ट विजन करू शकता, दॅट इज पिन होय. सो विज्युअल ऍक्टिव्हिटी जी आहे ती तिची 624 होती आणि N8 आणि N6 पार्ट अशी तिची विजन होती. ठीक आहे, तिचं रिफ्रॅक्शनचं जे आहे ते प्रिस्क्रिप्शन हे होतं. सिलेंड्रिकल पॉवर -2 होता. इथे बघा, स्फेरिकल -5.50 आणि सिलेंड्रिकल -2.50. ठीक आहे, आणि विजन जे आहे ते 680. आता 3 सायकल बस्तीचं झाल्यानंतर ह्याला या पेशंटला बस्तीसोबत तर्पण आणि नस्य या पण गोष्टी केल्या गेल्या होत्या. सो त्याच्यानंतरचं हे सगळं फाइंडिंग असेल. सो 612 पार्ट आणि 636 बिफोर ट्रीटमेंट, त्याच्यानंतर फर्स्ट सिटिंग नंतर 612 624, आणि आपण डायरेक्ट शेवटी जाऊया. आफ्टर थर्ड सिटिंग 66 पार्ट आणि 69 ही पेशंटची व्हिज्युअल इम्प्रूव्हमेंट होती. आणि ही जे आहे ही नियर विजनची जे आहे ती 6N6 आणि N6, आणि तिथे आता ग्लासेसचे प्रिस्क्रिप्शन बघा, फक्त -0.50 -0.50 आणि तिकडे इथे तिथे -5.50 म्हणजे 5.5 नंबर होता त्या पेशंटचा, आणि ते सिलेंड्रिकल -2 फक्त -0.50 आणि -0.50 एवढंच ऍक्सेप्ट केलं. आता हे जे आहे हे सगळं विश्वास न ठेवण्याजोगं आहे, म्हणजे कोणाला तुम्ही मॉडर्न व्यक्तीला दाखवला तर ते आपल्याला वेड्यात काढते. पण ह्या पेशंटचा फॉलोअप जो आहे तो 6 महिने पुढचा जो आहे तो मी ठेवलेला आहे, आणि पेशंट वॉज कम्फर्टेबल विथ दिस रिफ्रॅक्शन. म्हणजे तिचं आधीचं रिफ्रॅक्शन तिला पुन्हा ट्राय केलं तर पेशंट ते ॲक्सेप्ट करत नव्हते, पेशंट हे रिफ्रॅक्शन ॲक्सेप्ट करत होते, आणि तिच्यामध्ये खूप छान व्हिज्युअल इम्प्रूव्हमेंट दिसली आपल्याला. सो हे जे आहे, पण हे जे आहे हे सब्जेक्टिव्ह डाटा आहे. ऑब्जेक्टिव्ह जर तुम्ही AR मशीनवरती चेक करायला गेला तर तिचा जो नंबर आहे तो -5 -4 किंवा लेफ्टचा जो आहे तो -4 -5 आणि राईटचा जो आहे तो प्रिव्हियस जो आहे तो तसा दाखवतो, पण हा सब्जेक्टिव्ह डाटा आहे. पण आपल्याला सब्जेक्टिव्ह इम्प्रूव्हमेंट जास्ती महत्त्वाची आहे. ठीक आहे, सो हा जो आहे हा पेपर पण आम्ही पब्लिश केला होता. तुम्ही लहान मुलांमध्ये जितक्या लवकर इंटरव्हेन्शन करता किंवा जितक्या काय म्हणूया त्याला मेटॅक्युलसली ट्रीटमेंट करता तेवढी व्हिज्युअल इम्प्रूव्हमेंट खूप छान बघायला मिळते ॲज कम्पेअर्ड टू आफ्टर 20. कारण आफ्टर 20 जे आहे ते साधारण स्पेक्टॅकल्सचा नंबर जो आहे तो फिक्स झालेला असतो, त्यामुळे त्याच्यानंतर आपल्याला काम करायला थोड्याशा लिमिटेशन्स येतात. वेअर ॲज तुम्ही चाइल्डहूडमध्ये म्हणजे साधारण 19 ते 20 वर्षापर्यंत तुम्हाला काम करायला भरपूर वाव असतो. ओके, आता ही केस नंबर 3, 61 इयर फीमेल पेशंट, हाऊस वाईफ. शी वॉज डायग्नोज विथ एस जोग्रेन सिंड्रोम, ज्याच्यामध्ये ड्रायनेस ऑफ सिव्हिअर ड्रायनेस ऑफ माउथ असतो, सिव्हिअर ड्रायनेस ऑफ आईज जे आहे ते असतो, आणि ॲबसेन्स ऑफ टीयर अँड ॲबसेन्स ऑफ सलायवा असं म्हटलं तरी पण चालेल. सो रेडनेस इन माउथ, ड्रायनेस ऑफ माउथ, प्रिकिंग सेन्सेशन हे सगळे त्यांचं सिम्टम्स होते. अँड शी वॉज सफरिंग दिस फ्रॉम सिन्स 5 इयर्स. ही त्यांची हिस्ट्री होती, डायबेटिक होत्या, हायपरटेन्सिव्ह होत्या, चिकनगुनिया झालेला होता, रिमॅटेड अर्थरायटिस होतं आणि नॉन केस ऑफ एस जोग्रेन होतं. सो ही पेशंट आपल्याकडे आली, त्यानंतर ह्यांची पण ट्रीटमेंट जे आहे ती ऑलमोस्ट 3-4 वर्ष जी आहे ती ट्रीटमेंट सुरू होती. तर ह्या केसेस सांगायचं कारण असं की नॉर्मल जे आहे, म्हणजे तुम्ही तर्पण करता पेशंटची विजन इम्प्रूव्ह होते, किंवा उत्संगिनीसारख्या पेशंटमध्ये रक्तमोक्षण करता आणि पेशंट बरा होतो, या सगळ्या केसेस आहेतच, त्या तुम्हाला नोन आहेत. पण या ज्या कॉम्प्लिकेटेड केसेस आहेत ज्याच्यामध्ये मॉडर्न मेडिसिनमध्ये उत्तर नाही आहे किंवा पॅलेटिव्ह ट्रीटमेंट आहे आणि तरी पण रुग्णाला उपशय मिळत नाही, म्हणजे या केसमध्ये काय देतात तर आर्टिफिशियल टीयर्स देतात, सायक्लोस्पोरिन देतात जे इम्युनोमॉड्युलेटर ड्रग आहे, त्याच्यानंतर हायलुरोनिक ॲसिडसारखे हायर ड्रग्ज वापरतात जे हायर हायड्रेटिंग एजंट आहेत ते वापरतात टीयर सबस्टिट्यूट म्हणून, पण तरी पेशंटला उपशय मिळालेला नाही दिसत. पेशंटला प्रिकिंग सेन्सेशन राहतं, खडे टोचतात डोळ्यामध्ये असं वाटतं, डोळे लाल असतात आणि खूप अनइझी असतो पेशंट. तर या पेशंटमध्ये आपण काम करू शकतो तर साधे व्याधी तर आपण बरे करतोच, त्यात म्हणजे ते त्यामध्ये वेगळं काही सांगण्यासारखं नाही. तर तुमचा ॲप्रोच नेत्ररोगाकडे किंवा नेत्रचिकित्सेकडे वळावा किंवा त्यात तुम्ही काय काय करू शकता यासाठी या थोड्याशा कॉम्प्लिकेटेड केसेस ज्या आहेत ना 1-2 त्या मी त्यामध्ये टाकलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट, शोधन, शमन सगळं केलेलं, शोधनामध्ये त्यांचे बस्ती केलेले, विरेचन केलेलं, शमन चिकित्सेमध्ये पोटातनं
अकॉर्डिंग टू लक्षणं, अकॉर्डिंग टू हेतू दोष अशी औषधं दिली होती. स्थानिकामध्ये तर्पण केलं होतं, नस्य रक्तमोक्षण अष्टोतन ह्या सगळ्या प्रकारच्या चिकित्सा त्यांच्यामध्ये केल्या होत्या. तर ह्याच्यामध्ये मला सांगायचं आहे तुम्हाला असं की 22/2/2016 त्यांची शिरमळ टेस्ट बेसिकली काय आहे, तर टीयर मोजण्याची जी आहे ती एक्स्ट्री माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. सो एक्स्ट्रीप असते आणि त्याच्याने आपण ड्रायनेस ऑफ आईस किंवा तुमचं टीयर प्रोडक्शन किती आहे हे मेजर करतो. सो शिरमळ टेस्ट जी आहे ती 2016 0-0 होती आणि ऑलमोस्ट जी आहे ती 0-0 राहत होती. पेशंटचा कॉर्निया जो आहे तो स्टेन होत होता. ड्रायनेसमध्ये काय होतं, बेसिकली टीयरचं काम काय आहे, तर तुमचा हा समजा कॉर्निया असेल, समोर टीयर फिल्म असते, सो ती टीयर फिल्म काय मेंटेन करते, सो आयलिड जेव्हा आपण बंद करतो सो ते फ्रिक्शन जे आहे ते प्रिव्हेंट करते. टीयर फिल्म जेव्हा टीयर प्रोडक्शनच होत नाही तेव्हा आयलिड डायरेक्ट काय होतं, कॉर्नियाला रब होतं आणि त्याच्यामुळे काय होतं, त्या फ्रिक्शनमुळे कॉर्नियल ॲब्रेजन्स होतात, म्हणजे जखम होते. आणि कॉर्निया हा ॲज यू ऑल नो की सेन्सिटिव्ह पार्ट आहे, त्यामुळे थोडं आपण असं थोडं जरी हात लागला तरी पटकन आपण ब्लिंक करतो. तर तिथे जर जखम झाली तर ते पेन किती अनबेअरेबल असेल, पेशंटला किती अनइझीनेस देत असेल. सो या सिव्हिअर ड्रायनेसच्या पेशंटमध्ये जे आहे ते दिसतं, कॉर्नियल ॲब्रेजन्स दिसतात, म्हणजे आणि ते आपण कसं चेक करतो, तर कॉर्नियल स्टेननी चेक करतो. तर या पेशंटमध्ये कॉर्नियल स्टेन जो आहे तो पॉझिटिव्ह होता, म्हणजे कॉर्नियल ॲब्रेजन्स वॉज प्रेझेंट. सो 2016 शिरमळ जी आहे ती 0 mm 0-0 अशी होती आणि नॉर्मल रेंज जी आहे ती 20-30 mm ही त्याची नॉर्मल रेंज आहे. सो इव्हेंच्युअली बघा त्यांच्या शिरमळमध्ये जे आहे ती इम्प्रूव्हमेंट झालेली दिसते, मध्ये मध्ये काही ठिकाणी पुन्हा कमी झालेली दिसते, पण ॲट द एंड आपण बघूया इथे 10 mm आहे आणि इथे 5 mm आहे. लगेच एका आठवड्यात हा फरक दिसला का, 2 आठवड्यात हा फरक दिसला का, तर नाही. पेशंटला 2-3 वर्ष ट्रीटमेंट घ्यायला लागते. बट इट इज बेटर की तुम्ही टीयर सबस्टिट्यूट टाकताय, तुम्ही सायक्लोस्पोरिन घेताय, तुम्ही इम्युनोमॉड्युलेटर घेताय, पुन्हा तुमचं RHA पण ट्रीटमेंट सुरू आहे. या सगळ्यामध्ये तुम्ही औषधं घेऊन पण तुम्हाला उपशय मिळत नाही, पण तुम्हाला ह्या सगळ्या कारणाने ॲटलिस्ट पेशंट त्याचं नॉर्मल आयुष्य जे आहे ते जगू शकतो. सो पेशंट आणि स्टेन जो आहे तो निगेटिव्ह होता या स्टेनला. आणि याच्यानंतर पण त्यांचं त्रिफळा अष्टोतन, त्याच्यानंतर पोटातनं यष्टीघृत आणि इतर जी आहे चिकित्सा ती सुरूच होती, पण शिरमळ जी आहे ती इम्प्रूव्ह झालेली. आणि आणखी दुसरी एक गोष्ट म्हणजे डोळ्यांच्यावर आजारांमध्ये तुमचं, म्हणजे जेव्हा रेटिनल डिसीजेस असतात किंवा यासारखे ड्रायनेससारखे जेव्हा आजार असतात, सिव्हिअर ड्रायनेससारखे, तेव्हा तुम्हाला थोडीशीसुद्धा इम्प्रूव्हमेंट ही खूप लँडमार्कसारखी असते. म्हणजे समजा तुम्हाला 1 line इम्प्रूव्हमेंट दिसली तर ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. की 660 पेशंट तुम्ही काय म्हणूयात असा ॲक्सेप्ट नाही, म्हणजे काय म्हणूयात एक्सपेक्ट नाही करू शकत की 66 त्याला दिसेल रेटायनल डिसीजेसमध्ये. सो ते 1 line इम्प्रूव्हमेंट, 2 line इम्प्रूव्हमेंट ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आणि जेव्हा तुम्हाला 0-5 mm पर्यंत इम्प्रूव्हमेंट मिळते ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. तर काही जे आहेत त्या काही केसेस मला इथे स्लाइड बनवायला नाही जमलं, तरी अशाच तुम्हाला एक्सप्लेन करते. सो ही एक 24 फीमेल पेशंट होती. शिरशूलाची कंप्लेंट होती, शिरशूल, उदरशूल, नेत्रशूल. आणि ही पेशंट CT केला होता, MRI केला होता आणि ओळखीच्या म्हणजे मैत्रिणीची बहीण होती म्हणून ती माझ्याकडे घेऊन आली की बघ तुझ्या ह्याने काही होत आहे का म्हणून. आणि ती तिला स्टिरॉईड सुरू केलेले होते, जेव्हा MRI केला तिचा तेव्हा न्यूरोलॉजिस्टनी तिला स्टिरॉईड सुरू केलेले, त्याचा टेपरिंग डोस सुरू होता. सो जेव्हा ती माझ्याकडे आली तेव्हा तिचं डोळे तपासले तेव्हा रिफ्रॅक्टिव्ह एरर होता तिला, पण अलॉंग विथ दॅट तिला सगळी आम्लपित्ताची लक्षणं होती. सो रिफ्रॅक्टिव्ह एरर करेक्ट केला आणि आम्लपित्ताची चिकित्सा केली आणि विदिन अ मंथ जे आहे ते तिचं शिरश्रूट जे आहे ते गेलं, म्हणजे आत्ता रिसेंट केस आहे ती. सो याच्यामध्ये एवढं सगळं करण्याची गरज नसते ना, म्हणजे तुम्ही CT करता, MRI करता, ह्याच्यामध्ये पैसे खर्च करता. सो मी मगाशी जसं म्हटलं की आयुर्वेदिक निदान आणि हेतू परीक्षण हे का महत्त्वाचं आहे, की रिफ्रॅक्टिव्ह एरर तर करेक्ट केला, पण समजा तिला आम्लपित्ताची औषधं नसती दिली गेली किंवा इतर जी आहे तिची लक्षणं हेतू तपासले नसते गेले, तर तिला रिफ्रॅक्टिव्ह एरर करेक्ट करून पण तिचं सिमटम जे आहे ते सबसाईड नसतं झालं.
सो त्याच्यासाठी तुमचे आयुर्वेदिक प्रिन्सिपल्स किंवा जे आपलं बेसिक जे आहेत ते सगळं तुमचं पक्कं असलं पाहिजे, तर तुम्हाला ते इम्प्लिमेंट करता येतं. त्याच्यानंतर दुसरी एक केस आहे, 38 इयर्स मेल पेशंट मॅनेजर होते IT कंपनीमध्ये, मोठ्या फर्ममध्ये. सो त्यांची कंप्लेंट होती ड्रायनेस ऑफ आईज, म्हणजे बेसिकली या मेजर कंप्लेंटसाठी ते माझ्याकडे आले होते की ड्रायनेस ऑफ आईज होतं त्यांना. आणि मग नंतर केस घेतल्यानंतर इतर सगळी लक्षणं, निद्रानाश ऑलमोस्ट 2011-12 पासून, त्याच्यानंतर खालित्य, शिरस्थूल यासारखी सगळी लक्षणं त्यांच्यामध्ये होती. आणि निद्रानाश म्हणजे इतक्या लेवलचा की त्यांना रात्रभरात फक्त हार्डली ते 1-2 तास शांत झोपू शकायचे, अदरवाईज डिस्टर्ब स्लीप जी होती. हेतू परीक्षण केल्यानंतर मेजरली पेशंटमध्ये काय होतं, तर संध्याकाळच्या जेवणामध्ये IT असल्यामुळे त्यांनी डायटिशियननी त्यांचा एक काय म्हणूया त्याला मील कोर्स त्यांना एक डिझाईन करून दिलेला होता. आणि त्याच्यामध्ये त्यांच्या संध्याकाळच्या जेवणामध्ये झुकिनी, स्प्राउट्स किंवा काय लेट्यूस, ब्रोकली यासारखं त्याचं सॅलड, टॉपिंग्स आणि सिझनिंग असंच त्यांचं रात्रीच्या जेवणामध्ये असायचं. और मुगाचा डोसा वगैरे किंवा स्प्राउट्स जे आहेत, कच्चे स्प्राउट्स, हे सगळं त्यांच्या खाण्यामध्ये असायचं. त्याच्यानंतर अत्यंबू पान होतं, हे सगळे त्यांचे हेतू. आणि ह्याच्यासोबत आणखी बरेचसे अलाइड हेतू होते. सो मेजर ह्या केसमध्ये हेतू किंवा माझं निदान काय होतं, तर अस्थिमज्जा दृष्टी हे माझं निदान होतं आणि त्यामुळे झालेला वातप्रकोप आणि असलेला निद्रानाश, आणि निद्रानाशामुळे जे असलेलं जे आहे रक्तपित्त दृष्टी आणि वातप्रकोप. मुळात बेसिक ह्याचं काय म्हणूया त्याला निदान काय आहे, तर अस्थिमज्जाक्षय आणि त्याच्याशी संबंधित सगळी लक्षणं तुम्हाला दिसत आहेत. निद्राक्षय दिसतोय, खालित्य दिसतंय, त्याच्यानंतर नेत्रशुष्कता दिसतंय. नेत्र हा मज्जेचा अवयव आहे, त्यातला स्नेह जर नसेल तर तुम्हाला तिथे शुष्कता जाणवणारच आहे, ड्रायनेस येणारच आहे. तर या पेशंटमध्ये काय केलं, तर अस्थिमज्जाक्षयावरती गांभीर्य असणारी किंवा अस्थिमज्जाक्षयाची चिकित्सा केली आणि रुग्णाला जो आहे तो उपशम मिळायला दिसला. तर याच्यामध्ये टॉपिकल कुठलंच काहीच वापरलं गेलं नाही, म्हणजे या रुग्णामध्ये ना मी काही आश्वासन दिलं, त्रिफळाघृताचे सुद्धा मी ड्रॉप्स डोळ्यात टाकायला दिलेले नव्हते, फक्त त्रिफळाघृत मी निशाखाली दिलं होतं आणि अस्थिमज्जाक्षयाचे जे आहे ते चिकित्सा केली होती. तर पेशंटला साधारण 2 आठवड्यानंतर पण नाही, 10 दिवसांनी जेव्हा पेशंट आला तेव्हा फर्स्ट डे फर्स्टची शिरमर पेशंटची होती 5 mm 5 mm, म्हणजे आता मी सांगितलं शिरमर तेच राईट आय लेफ्ट आय 5 mm 5 mm. 10 दिवसांनी पेशंट आपल्याकडे आला तेव्हा त्याची राईट आयची शिरमर होती 12 mm आणि लेफ्ट आयची शिरमर होती 8 mm. सो 10 दिवसात इतका फरक त्यांना जाणवला, प्लस निद्रानाशासाठी त्यांना पुढे आणखी काही काळ चिकित्सा घ्यायला लागली. त्याच्यानंतरच्या ऑलमोस्ट 3-4 आठवड्यानंतर जे आहे ते रुग्णाचा ऑलमोस्ट 60-70% निद्रानाश जे आहे ते कमी झालेलं होतं. म्हणजे पूर्वी जे एका रात्रीमध्ये 1-2 तास झोप लागायचे, हे जे सायकल होतं त्यांचं, ते आठवड्यातनं हार्डली 1-2 वेळा जे आहे ते व्हायचं, अदरवाईज त्यांना शांत झोप लागत होती. नेत्रशुष्कता इव्हेंच्युअली कमी झाली. आणि माझ्याकडे जो लास्ट फॉलोअप आहे त्याच्यामध्ये हे सगळे सिम्पटम्स होते. यामध्ये पण सांगायचा मुद्दा असा की फक्त नेत्रशुष्कता म्हणून रुग्ण माझ्याकडे आला आणि मी काय स्थानिक तर्पण केलं आणि पोटातनं काहीतरी दिलं किंवा त्रिफळ्याचे ड्रॉप्स दिले टाकायला, तर हा रुग्ण बरा झाला असता का किंवा त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसली असती का, तर ऑब्व्हियसली नाही. कारण रुग्णाचं जे आहे ते हेतू सेवन सगळं सुरूच आहे, म्हणजे त्याचं ते सलाड प्रकरण सगळं बंद करायला लागलं मला. ऑब्व्हियसली हे पेशंट कन्व्हिन्स करायला खूप अवघड असतात, पेशंट ऐकत नाही, त्यांना असं वाटतं की नाही ह्याच्यामध्ये विटामिन्स असतात आणि प्रोटीन्स असतात आणि हाय प्रोटीन डाएट आणि ह्या त्या असं सगळं ते आपल्यालाच सांगतात. त्यांना कन्व्हिन्स करणं फार अवघड असतं, पण ते बंद करायला लागतं. तुम्हाला सांगायला लागतं की हे बंद केल्याशिवाय तुला बरं वाटणार नाही आहे आणि हेतू बंद केल्याशिवाय तुम्हाला उपाशय दिसणार नाही. ठीक आहे, सो ही एक केस होती. त्याच्यानंतर आणखीन एक IT एक गृहस्थ होते, 34 इयर्स मेल. ह्याच्यामध्ये ह्यात काही फार युरेका युरेका नाही आहे, तर हे पण ड्रायनेससाठी आले होते. आणि मेन त्यांची केस घेतल्यानंतर एक वारंवार प्रतिक्षय अशी एक कंप्लेंट होती. सो या केसमध्ये काही पोटातली औषधं आणि त्यासोबत नस्य आणि तर्पण असं आपण सुरू केलेलं. तर्पण जे आहे ते 7 दिवसांसाठी दिलं होतं आणि पेशंटची विचन अनएडेड म्हणजे विदाउट स्पेक्ट विचन जी आहे ती डे फर्स्टला 660 पार्ट होती, म्हणजे 60 पण त्याला कमी दिसत होतं, दुसर दिसत होतं. ते आफ्टर तर्पण आणि नस्य जे आहे ते अनएडेड विज्युअल ॲक्युटी त्याचे 624
पार्टपर्यंत जी आहे ती इम्प्रूव्ह झाली. म्हणजे आधी जो तो पहिली ओळ जी आहे ती पुसट धूसर वाचत होता, तो आता तिसऱ्या ओळीपर्यंत वाचू शकत होता. आणि पुढे जे आहे ते त्याची अभ्यंतर औषधे ती सुरूच ठेवली आहेत. पण अशा पण केसेस आहेत, म्हणजे सिम्पल केसेस टू कॉम्प्लेक्स केसेस, अशा तुम्ही सगळ्या पद्धतीच्या केसेस ज्या आहेत त्या टॅकल करू शकता. आता यातनं तुम्हाला टेक होम मेसेज काय आहे, तर तुम्ही आत्ता एम डीची एक्झाम देणार आहात, सो तुमचं पहिली गोष्ट म्हणजे कीप युअर विजन क्रिस्टल केअर, की तुम्हाला काय करायचं. म्हणजे मला आत्ता तुम्ही जे इंटर्नशिपला आहात, तर साधारण इंटर्नशिपला आपल्याला आपला कल लक्षात येतो की मला ही गोष्ट आवडते. म्हणजे कोणा स्त्रीरोगामध्ये इंटरेस्ट असेल, कोणा पंचकर्मामध्ये इंटरेस्ट असेल, असे जे आहेत ते आपले लाईक्स डिसलाईक्स आपल्या लक्षात येतात. सो तुम्हाला पक्क माहिती पाहिजे की मला काय करायचं, आणि त्या दृष्टीने आपण जे आहे ते पावलं उचलली गेली पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर लर्न अँड ऑब्झर्व मॅक्सिमम पेशंट अँड न्यू थिंग्स इन इंटर्नशिप. तर हे फार महत्त्वाचं आहे की तुम्ही इंटर्नशिपला अभ्यास करायचाच आहे, पी जीचा अभ्यास करणं गरजेचंच आहे, तो करायलाच पाहिजे. पण त्याच्यासोबत मग मी इंटर्नशिपकडे हेळसांड करायला पाहिजे का, तर नाही. इंटर्नशिप हा इतका गोल्डन पिरियड आहे आपल्या लाईफमधला की त्यामध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी शिकू शकतो. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या डिपार्टमेंटला काम करता तेव्हा तिथले रेसिडेंट्स काय करतात, एखादी नवीन गोष्ट कुठली इम्प्लिमेंट करतात, तर त्या गोष्टी बघणं, म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला करायलाच मिळाली पाहिजे असं नाही आहे. तर तुम्ही जस्ट ऑब्झर्व करणं त्या गोष्टी किंवा लर्न करणं ह्यासुद्धा फार महत्त्वाच्या आहेत. म्हणजे जसं माझ्या इंटर्नशिपला मी आमच्या रेसिडेंट्सला प्रच्छन्न कर्म करताना बघितलं आहे, किंवा विद्याग्नी करताना बघितलं आहे, किंवा एखादी नवीन गोष्ट केली की जसं अग्निकर्मामध्ये ती गुलमामध्ये जे आलं आहे ना अलाभू, हां, तर तेव्हा ती एक नवीन गोष्ट शिकले मी तेव्हा की ते ग्लासामला स्पिरिट लावून जे आहे ते एका गुलमाच्या पेशंटमध्ये त्यांनी ते प्रयोग व्हॅक्युम क्रिएट करून केलं होतं. सो ती गोष्ट माझ्यासाठी नवीन होती, तर ते इन्सिस्ट करणं की मला पण करायला द्या. म्हणजे दोन तीन गोष्टी त्यांनी केल्यानंतर चौथी गोष्ट मला पण करायला द्या, किंवा स्वतःहून त्यामध्ये इंटरेस्ट दाखवणं. त्याच्यानंतर इंटर्नशिपमध्ये असताना गोपटे सरांकडे मी जात होते, तर ऑलमोस्ट 4 महिने मी सरांकडे होते. तर सरांकडे सर जसं विद्याग्नी करतात, तर ते शिकून घेणं, ते करणं, इम्प्लिमेंटेशन करणं हे का सांगते. तर तुम्ही जितक्या गोष्टी आत्ता इंटर्नशिपला ऑब्झर्व कराल ना, तितक्या तुम्हाला पी जी डेजमध्ये त्या इम्प्लिमेंटेशन करायला फार काय म्हणतात त्याला स्कोप असतो. कारण की सगळे पेशंट्स तुमच्याकडेच असतात, तुमच्याच हाताखाली असतात. सो तुम्हाला त्या गोष्टी इम्प्लिमेंट करणं फार सोयीचं जातं. तिसरी गोष्ट इम्प्लिमेंट, जसं मी आत्ता म्हणायला ॲज मच यू कॅन इन पी जी डेज. आता तुम्ही जेव्हा रेसिडेंटशिप करत असताना, तेव्हा आत्ता मी जसं म्हटलं की तुम्हाला काय करायचं हे तुमच्या डोक्यात क्लिअर पाहिजे. म्हणजे मला आत्ता ऑब्व्हियसली आपण इथे लेक्चर घेतो तर तुमच्या सगळ्यांचं विजन हेच असणार आहे की तुम्हाला सगळ्यांना आयुर्वेदिक प्रॅक्टिस करायची. ठीक आहे, भविष्यात जाऊन आयुर्वेदिक कन्सल्टंट व्हायचं आहे, कुठल्याही क्षेत्रात तुम्ही काम करा. तर तुमचं ते विजन क्लिअर असलं पाहिजे की मला नक्की काय करायचं आहे. म्हणजे मी जेव्हा पोदारला ॲडमिशन घेतलं नेत्ररोगामध्ये, तेव्हा मला सगळ्यांनी विचारलं की तुला नेत्ररोगातच करायचं, तर तू टिळकला का नाही ॲडमिशन घेते. पण माझ्या डोक्यात पक्क होतं की मला सर्जरीज नाही करायच्या. म्हणजे जर मला शिकायला मिळालं तर तो सेकंडरी मुद्दा होता माझा, पण मला हे माहिती होतं की मला आयुर्वेदिक चिकित्सा करायची आणि मग त्या संदर्भातले इन्फॉर्मेशन गोळा करणं. तर पोदारला आयुर्वेदिक डिपार्टमेंट खूप चांगलं काम करतं, तिथे क्रियाकल्प खूप चांगल्या पद्धतीने होतात, तुम्हाला आयुर्वेदिक पद्धतीने पेशंट बघता येतात. सो ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही आधी काढलेली पाहिजे. म्हणजे मी कुठल्या तरी कॉलेजला ॲडमिशन घेईन आणि मग मी तिथे जाऊन बघेल आणि मग मी शिकेन असं नाही. जर ह्या गोष्टी तुमच्या आधी सगळ्या कॅल्क्युलेटेड असतील ना, तर तुम्हाला पुढे जाऊन काम करायला खूप काय म्हणतात इझी जातं. सो तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं ते कुठल्या कॉलेजमध्ये कुठलं डिपार्टमेंट चांगलं आहे, कुठे जाऊन मला काम करता येईल. काही काही कॉलेजेसचे डिपार्टमेंट्स पण टॉक्सिक असतात. सर तिथे मला समजा डिपार्टमेंट खूप चांगलं किंवा काय म्हणतो सब्जेक्ट खूप चांगला, पण तिथे जाऊन मला काम करता येईल का, म्हणजे मला जे करायचं ते मला तिथे जाऊन करता येईल का, या सगळ्या गोष्टींचा विचार पण तुम्ही आत्तापासून करायला हवा. आणि जितका चांगला अभ्यास करून जितकं चांगलं वर्किंग इन्स्टिट्यूट घेता येईल तितकं खूप चांगलं. कारण की तिथे तुम्हाला एन नंबर ऑफ पेशंट्स बघायला मिळतात, एन नंबर ऑफ पेशंटवरती तुम्हाला काम करायला मिळतं. म्हणजे माझ्या सेकंड इयरला जे आहे ती शालाक्यामध्ये आम्ही 20 वमनं केली होती, जी काय चिकित्सेच्या कंपॅरिझन, म्हणजे काय चिकित्सा आणि पंचकर्माला इतक्या प्रमाणात वमन होणं ही नॉर्मल गोष्ट आहे, पण शालाक्यामध्ये इतकी वमन होणं ही नॉर्मल गोष्ट नाही आहे. पण आम्ही ती केली होती.
आणि ती कशाच्या जोरावर केली की मला माहिती होतं की मला आयुर्वेदिक प्रॅक्टिस करायची आहे, आणि जर इतकी सगळं जर मला मिळत आहे करायला तर मी एफर्ट्स, आणि तिथे स्वतःचा एफर्ट्स फार महत्त्वाचा असतात, मग तिथे आळशीपणा करून चालत नाही की करूयात बघूयात असं करून नाही चालत, कारण तो जो आहे तो गोल्डन पिरियड असतो तुमच्या आयुष्यातला. सो त्याच्यामध्ये मला माझं पहिलं व्यापत बघायला मिळालं की रक्त पडतं वमनामध्ये. मग हे काय असतं हे मला तिथे बघायला मिळालं की पहिलं व्यापत माझ्या आयुष्यातलं वमनातलं. म्हणजे इतर तर आपण बघतो अयोग झाला किंवा विरेचन झालं ही सगळी व्यापत आपण बघतो, पण रक्त पडलं आणि पेशंट जो आहे तो म्हणजे जाऊन आला परत, आणि तेव्हा आपण पण पेशंट बरोबर जाऊन येतो की पेशंट अनकॉन्शियस होतो तेव्हा ती गोष्ट कशी टॅकल करायची हे सगळं आपल्याला जमायला पाहिजे. मग दोष कुठले, खरंच रक्त पडत आहे का, खरंच जीवित पडत आहे का, आणि की दोष पडतात हे सगळं आपल्याला समजायला लागतं. ते कधी तर तुम्ही एन नंबर ऑफ पेशंट्स जेव्हा हाताळता तेव्हा तो कॉन्फिडन्स येतो, आणि हा कॉन्फिडन्स तुम्हाला कधी उपयोगाला पडतो मी त्या स्टेजमध्ये आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की जेव्हा तुम्ही पास आउट होता तुम्ही आयदर एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करा किंवा स्वतःच्या खुर्चीमध्ये स्वतःच्या दवाखान्यामध्ये काम करा, प्रत्येकाला हा वेटिंग पिरियड असतो, प्रत्येकाला हा शिकण्याचा पिरियड असतो. सो तेव्हा जेव्हा तुमच्याकडे पेशंट्स कमी असतात आफ्टर 40 आफ्टर 45 जेव्हा तुमच्या प्रॅक्टिसला 10-15 वर्ष झालेली असतात, फ्लरिश होते तुमची प्रॅक्टिस, तेव्हा तुमच्याकडे खूप पेशंट्स असतात, तेव्हा तुम्हाला अनुभवाची गरज नसते कारण तो 10-15 वर्षाचा अनुभव जो आहे तो तुमच्या पाठीशी असतो. पण जेव्हा नवीन नवीन तुम्ही खुर्चीत बसलेले असतात तेव्हा तुम्ही एखाद्या वर्किंग इन्स्टिट्यूटमध्ये काम केलेलं असेल, दिवसाची 100 ओपीडी बघितलेली असतील, 70-80 ओपीडी बघितलेली असेल, तर तो अनुभव तुम्हाला तेव्हा कामाला येतो की जेव्हा आपण नवीन असतो प्रॅक्टिसमध्ये पेशंट. पेशंट डॉक्टरांना किती येतं हे तपासायला पण काही काही पेशंट आलेले असतात, तर तेव्हा पेशंटशी बोलताना ते तुम्हाला काम करताना तेव्हा जे तुम्ही पीजी डेजमध्ये काम केलेलं असतं ना किंवा इंटर्नशिपमध्ये जे काम केलेलं असतं ना ते तुम्हाला तेव्हा उपयोगाला येतं. तेव्हा खूप अभ्यास करा, खूप चांगला स्कोअर करा, आणि एखाद्या वर्किंग इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे जिकडे तुम्हाला जो तुमचा कुठला आवडीचा सब्जेक्ट असेल तिथे तुम्हाला 70-80 पेशंट हाताळायला मिळतील अशा इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घ्यायचा प्रयत्न करा. आता तर तुम्हाला नीटमुळे सगळीकडे आउट ऑफ द स्टेट पण ॲडमिशन घेण्याचा स्कोप आहे. सो दक्षिणेतले जे कॉलेजेस आहेत, केरळातले असतील किंवा कर्नाटकातले असतील, तिथे ॲडमिशन मिळालं तर बघा, कारण तिकडे आणखी जास्ती आपल्याला शिकण्याचा स्कोप आहे. नेत्रातलं काम पण तिकडे खूप छान होतं. तिकडे श्रीधर्यमसारखे इन्स्टिट्यूट आहे की जे एक्सक्लुसिव्हली नेत्ररोगासाठी डेडिकेटेड आहेत, आणि तिकडे खूप मोठ्या प्रमाणावरती काम म्हणजे IPD पेशंट करून त्यांचा तलम शिरोधारा वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात. सो इंटरेस्ट असेल तर तिकडे जाऊन शिकता आलं तर ते बघा. सो या पण हा जो पिरियड आहे ना म्हणजे तुमचा PG डेजचा आणि इंटर्नशिपचा हा अजिबात आराम करण्याचा पिरियड नाही मॅडम, विल ॲग्री फॉर दॅट. कारण की ह्याच्यामध्ये तुम्हाला जितकं शिकता येतं ना तितकं म्हणजे नंतर तर तुम्ही शिकताच ॲज अ कन्सल्टंट किंवा तुमच्या खुर्चीमध्ये बसल्यानंतर, पण यामध्ये ज्या खूप एन नंबर ऑफ थिंग्सच्या शिकता येतात म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या स्पेसिफिक सब्जेक्टला ॲडमिशन घेता, समजा नेत्ररोगाला घेतलं मी, समजा नेत्ररोगाला ॲडमिशन घेतलं तर मला PG डेजमध्ये ते 3 मी नेत्ररोगातच काम केलेलं असतं, इतर गोष्टी मला माहिती नसतात. पण ह्या इतर गोष्टी तुम्हाला कधी समजतात जेव्हा तुम्ही इंटर्नशिपला सगळ्या डिपार्टमेंटला तितक्याच एन्थुझियाझमने काम केलेलं असतं. सो त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या PG पण उपयोगाला येतात. सो शेवटचा मेसेज तोच आहे, वर्क हार्ड अँड गेट ॲडमिशन इन अ वर्किंग इन्स्टिट्यूट. थँक्यू. थँक्यू मॅडम.